आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील आदरणीय मान्यवर, सदैव ज्ञान प्रदान करणारे माझे गुरु आणि माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. मी जुनैद बशीर मुल्ला, इयत्ता 10वीचा विद्यार्थी. एक थोर व्यक्तीबद्दल माझ्या जे वाचनात आले तेवढे मी तुम्हाला सांगण्यास प्रयत्न करेन. तशी ही व्यक्ती फार मोठी आहे. त्यांच्याबद्दल जितके विचार मंथन करेल तेवढे कमीच. त्यांच्याबद्दल विचार मांडण्याची संधी मला इथे उपलब्ध करून दिली म्हणून आपल्या सर्वांचा आभार. चला मग पाहूया, अशी थोर व्यक्ती आहे तरी कोण. तमिळनाडूमधील रामेश्वरम या छोट्या घरमशेतील एक अशिक्षित नवाड्याच्या पोटी 15 ऑक्टोबर 1931 जन्मलेला हा मुलगा पुढे जाऊन वैज्ञानिक, संशोधक, शिक्षक आणि भारताचे राष्ट्रपती म्हणून प्रसिद्ध झाले. आपल्या 5 वर्षाच्या राष्ट्रपती पदावर असतानाच त्यांनी भारतीयांच्या मनात मनाचे स्थान निर्माण केले. इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने त्यांच्या कार्य करण्याच्या सवयीमुळे लोकांचे राष्ट्रपती म्हणून प्रसिद्ध झाले. देशातील भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे म्हणजेच डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम. यांचे संपूर्ण नाव अब्दुल पाकी जैनुलद्दीन अब्दुल कलाम. कलामांना त्यांच्या पित्याचा सहवास फारसा मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी वर्तमानपत्रे विकून इतर छोटी कामे करून घराला हातभार लावला. त्यांचे लहानपण खूपच हलाकीत गेले. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी यांचे प्राथमिक शिक्षण रामनाथपुरमला केले. शाळेत असताना त्यांना गणित आणि विज्ञान मध्ये अतिशय रुची होती. नंतर ते तिरुपल्ली सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. 1963 इस्रोमध्ये असताना त्यांनी सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल 3 प्रकल्पाचे प्रमुख झाले. त्यांच्या पुढाकार असलेल्या या प्रयोगाला अनेक अपयश मिळाले, परंतु न हार मानता अखेर 22 मे 1989 रोजी अग्नीचे उड्डाण त्यांनी यशस्वीपणे पार पाडले. हा क्षण त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुखाचा व महत्वपूर्ण क्षण होता. 600 सेकंदाच्या एका उड्डाणाने कित्येक काळ साठलेला धब्बा एका क्षणात दूर केला. 600 सेकंदाच्या एका उड्डाणाने कित्येक काळ साठलेला धब्बा एका क्षणात दूर केला. या रात्री डॉक्टर कलाम यांनी त्यांच्या डायरीत लिहिलेली ओळ मी तुम्हाला सांगू इच्छितो. ते लिहिता, या जगात तुमच्या स्वाभिमानाची कोणीच कदर करत नाही. स्वतःबद्दल अभिमान बाळगण्यातील स्वतःला सिद्ध करा, काहीतरी करून दाखवा. कारण वाट पाहणाऱ्यांना केवळ तितकेच मिळते जितके प्रयत्न करणारे सोडून देतात. योग्य पृथ्वी निर्माण करणे या विषयावर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट शिलाँग येथे व्याख्यान देत असताना डॉक्टर कलाम अचानक कोसळले. टेक्ने येथील हॉस्पिटलमध्ये 27 जुलै 2015 रोजी त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या निधनाने भारतात नव्हे जगभरात विज्ञानप्रेमींवर शोकळा पसरला. कलामांनी त्यांच्या भरीव कामगिरी, उत्तम बुद्धिमत्ता आणि विनम्र स्वभावाने चक्क भावी पिढीसाठी एक आदर्श ठेवला आहे. डॉक्टर कलाम यांच्या विचारांची वाहती नदी 27 जुलैला जरी थांबली असली तरी त्यांचा आशीर्वाद सदैव वाहत राहते, कारण ते अमर आहेत. अशा या महान व्यक्तिमत्वाला माझे सच्चे प्रमाण. धन्यवाद.